आज आपण या ठिकाणी क्षरण म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. क्षरण म्हणजे काय तर गंजणे. जसं एखादी लोखंडाची वस्तू आहे, त्या वस्तूला आपण घराच्या बाहेर ठेवलं तर काय होते, जी हवेमधला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आणि काही रासायनिक वायू असतात आणि ह्युमिडिटी म्हणजे वातावरणामधला जी आर्द्रता आहे, त्या सर्वांचा परिणाम त्या लोखंडावर म्हणजे त्या लोखंडी वस्तूवर होतो आणि ते वायू, रासायनिक वायू आणि पाणी आणि लोखंडाची वस्तू आणि ऑक्सिजन या सर्वांची अभिक्रिया होऊन तो जो लोखंड आहे, ती लोखंडाची वस्तू आहे, ती काय होते, गंजते. अशा प्रकारचं जे गंजणं आहे यालाच क्षरण असे म्हणतात. तसंच लोखंडी वस्तू गंजल्यानंतर तिच्यावर विटकरी रंग तयारचा थर निर्माण होतो. तसंच तांब्याची जी वस्तू आहे तिथे क्षरण होते, तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर जमा होतो. तर अशा प्रकारे या दोन्ही वस्तूमध्ये क्षरण घडून येतो. तर क्षरण रोखण्यासाठी, क्षरणमुळे जी वस्तू निर्माण होते ती कशी होते, कमकुवत होते, कमजोर होते, म्हणजे सहज तुटून जाणारी वस्तू अशी वस्तू निर्माण होते. म्हणून क्षरण रोखण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येईल. क्षरण रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर क्षरण रोखण्यासाठी आपल्याला तांब्या पितळीचे भांडे जे आहेत त्यांना कल्लई केल्या जाते, कशाची, कतिलाची, आणि क्षरण रोखून रोखला जातो. तसंच आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पावडर कोटिंग नावाची एक पद्धत विकसित झालेली आहे. त्या पद्धतीचा वापर करून ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाच्या वस्तूंवर रंगीबेरंगी रंगछटा देऊन त्या वस्तूंचा आपल्याला काय करता येते, क्षरण रोखता येते. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया त्या वस्तूंवर म्हणजे क्षरण रोखण्यासाठी केली जाते, त्या प्रक्रियेलाच गॅल्वनायझेशन असं म्हटलं जाते.